तीव्र पावसाच्या काळात धरणे आणि नद्यांमधील पाण्याचा विसर्ग कसा असावा याबाबत एकात्मिक पूर व्यवस्थापन प्रणाली राबवली तर महापूर टाळणे शक्य होईल असे मत कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांनी व्यक्त केले. धुमाळ यांनी महापुरावर उपाययोजना केलेल्या वडनेरे समितीबरोबर काम केले असून समितीच्या 3 शिफारशीवर काम सुरू आहे. महाराष्ट्र शासनामार्फत धुमाळ यांनी जपान येथे पूर व्यवस्थापन विषयावर आयोजित कार्यशाळेत प्रतिनिधित्व केले आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरासंदर्भात त्यांनी PhD दरम्यान केलेला अभ्यास आणि काढलेले निष्कर्ष या संदर्भात पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता धुमाळ बोलत होते. कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगी धरणामुळे सांगली कोल्हापूर भागात महापूर येतो हे खरे नाही, मात्र नदीपात्रातील अडथळे दूर केल्यास या महापुराची तीव्रता कमी करता येईल असा विश्वास जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ हेमंत धुमाळ यांनी व्यक्त केला. नदीतील वळणे सरळ केल्यास त्याचा पाणी पातळी कमी होण्यासाठी फायदाच होईल असे सांगून आयर्विन ते कृष्णा बंधारा 0.5 मीटर, वारणासंगम येथे 0.75 मीटर, मिरज ते अर्जुनवाड येथे 0.25 मीटर इतकी पाणी पातळी कमी राहील. शिवाय 2 पुलामध्ये 900 मीटर ते 1.5 मीटर इतके अंतर असेल तर त्यामुळे पाणी अडण्याचा धोका निर्माण होणार नाही, मात्र त्यासाठी काही तांत्रिक काळजी घेणे आवश्यक असल्याचेही हेमंत धुमाळ यांनी सांगितले. पूर ही नैसर्गिक आपत्ती असून ती आपण पूर्णपणे टाळू शकत नाही असे सांगून डॉ धुमाळ म्हणाले, म्हैसाळ येथे नव्याने होणाऱ्या बंधाऱ्यामुळे महापूर रोखण्यासाठी मदतच होईल. शिवाय कोयना धरणातून वेळोवेळी पाणी सोडण्यामुळे नदीकाठच्या भागातील लोकांची पाण्याची गरज पूर्ण झाली, तसेच पूर नियंत्रणासाठीही त्याचा उपयोग झाला आहे. पुरासंदर्भात अभ्यास केलेला आहे, या पुराचं मूलभूत कारण काय की पूर येण्याचं कारण काय? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मला एकात्मिक द्वारा परिचलन आणि पूर अंदाज या विषयावर म्हणजेच इंटिग्रेटेड रिझर्व्हर ऑपरेशन अँड फ्लड फोरकास्टिंग इन कृष्णा भूषण या विषयावरती डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे विद्यावाचस्पती ही पदवी प्रदान केलेली आहे. या PhD माझ्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने 4 उद्दिष्ट होती. त्यामध्ये एक म्हणजे पुराचा पूर्वानुमान अंदाज बांधणारे संगणकीय प्रणाली म्हणजे सॉफ्टवेअर तयार करणे, दुसरा अलमट्टी आणि इप्परगी धरणाचा सांगली आणि कोल्हापूरवरती काय परिणाम होतो त्याचा अभ्यास करणे, तिसरा महाराष्ट्रातील 22 धरणांमधून सोडणाऱ्या विसर्गाचा किंवा पाण्याचा या पुरावरती काय परिणाम होतो त्याचा अभ्यास करणे आणि इतर कारणे शोधणे, आणि चौथा म्हणजे या पुरावरती उपाययोजना सुचवणे. त्यापैकी जे सॉफ्टवेअर संगणकीय मॉडेल मी तयार केलेलं आहे अलमट्टी आणि हिप्परगीच्या बाबतीमध्ये निष्कर्ष असे आहेत की अलमट्टी आणि हिप्परगीचा सांगली कोल्हापूरच्या पुरावरती काही परिणाम होत नाही. महाराष्ट्रातील वरील 22 धरणांनी 2005 साली, 2019 साली, 2021 साली पूर दाहकता कमी करणे म्हणजे फ्लड मिटिगेशनमध्ये मदत केलेली आहे, म्हणजे ते धरणं पुराला नियंत्रण करण्यासाठी मदतच करतात. चौथा म्हणजे या पुराची दाहकता कमी करणे म्हणजे फ्लड मिटिगेशन करणे, यासाठी मी इंटिग्रेटेड रिझर्वर ऑपरेशन म्हणजे एकात्मिक द्वार परिचलन ही प्रणाली विकसित केलेली आहे. ती वापरल्यानंतर पुराची दाहकता कमी करण्यामध्ये पाणी कमी होईल, महापुरास कमी होईल. एक माझ्या संशोधनाचा भाग असा होता की कृष्णा नदी संत वाहते, कृष्णा नदी कृष्णामाई, याच्यामध्ये कृष्णा ही कृष्णा नदी कराडपासून जर पाहिलं तर वेडेवाकडे नागमोडे वळणं घेत जातात. हे वेडेवाकडे नागमोडे वळणं सरळ करण्याचा प्रथमतः जपानमध्ये केलेला, त्याप्रमाणे आपल्याकडेही असं काही करता येईल का याचा एक मी अभ्यास केला असता मला असं लक्षात आलं की काही वळणं सरळ केल्यानंतर पुराची दाहकता नक्कीच कमी होते, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी बाबत थोडंसं आपल्याला विचार करावा लागेल. आत्ता सध्या आता एक चौथा म्हणजे या पुराची दाहकता कमी करणे म्हणजे फ्लड मिटिगेशन करणे, यासाठी मी
इंटिग्रेटेड रिझर्वर ऑपरेशन म्हणजे एकात्मिक द्वार परिचलन ही प्रणाली विकसित केलेली आहे. ती वापरल्यानंतर पुराची दाहकता कमी करण्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे.